नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. रायगड जिल्ह्यात 28 पोलीस स्टेशन असून ज्या ठिकाणी महिला प्रभारी म्हणून कार्य करत आहेत त्या ठिकाणचं कामकाज हे सुरळीत सुरू असतं असं प्रतिपादन रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी पोलीस मुख्यालयातील जंजिरा सभागृह इथे आयोजित केलेल्या महिला दिन कार्यक्रमात केलं. यावेळी व्यासपीठावर अप्पर पोलीस अधीक्षक अमोल झेंडे, डॉक्टर राजाराम हुलवान, डॉक्टर अर्चना सिंग, डॉक्टर ओजस्विनी कोतेकर, डॉक्टर अश्विनी हुलवान यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक अशोक दुधे पुढे म्हणाले की पुरातन काळापासून महिलांचा सहभाग हा प्रत्येक ठिकाणी आलाय. महाभारत, रामायणामध्ये तर युद्ध जिंकण्यामध्ये सुद्धा महिलांचा सहभाग होता. आज मी सुद्धा जिथे उभा आहे तो केवळ एका महिलेमुळेच. ती महिला म्हणजे माझी आई. माझी आई ही कमी शिकलेली अशिक्षित महिला होती. मी शालेय काळात काय करतोय हे तिला समजत नसे. मात्र तिचं म्हणणं होतं की तुला मोठं व्हायचंय. हे सतत बोलत असल्याने तिचे शब्द कायम मनात राहिले. तिचं सांगणं होतं की मोठं व्हायचं असेल तर खेडेगावात राहू नकोस, शहराच्या ठिकाणी जा आणि शिक्षण घे. आज ती हयात नाहीये, मात्र तिच्यामुळे मी आज मोठा झालोय. आज रायगड जिल्ह्यात असणाऱ्या सर्व पोलीस ठाण्यात महिला काम करत असताना पुरुष कर्मचारी बाहेर फील्डवर काम करतायत. आज प्रत्येक पोलीस ठाण्यात महिलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. माझ्या 23 वर्षाच्या कार्यकाळात असणारा अनुभव असा आहे की ज्या पोलीस ठाण्यात महिला प्रभारी म्हणून कार्यरत आहेत त्या ठिकाणी चालणारं कामकाज हे सुरळीतपणे सुरू आहे. महिला कोणत्याही प्रकारची वेडीवाकडी कामं करत नाहीत अथवा त्यांना सांगण्यास कोणीही धजावत नाही. महिला जो निर्णय घेतात त्या निर्णयावर ठामपणे राहून कार्य करत असतात. महिला या स्ट्रॉंग असतात असं अशोक दुधे यांनी यावेळी स्पष्ट केलं. माझा वैयक्तिक अनुभव सांगतो, ज्या ठिकाणी ज्या पोलीस स्टेशनला महिला प्रभारी अधिकारी म्हणून आहेत त्या ठिकाणचं कामकाज खरोखर चांगलं झालं. फायदा असा हा होतो, शक्यतो महिला प्रभारी अधिकारी आहे, वेळ वाकडं काम कोणी सांगत नाही. बऱ्याच वेळेला वेळ वाकडं काम सांगणारे विचार करतात, अरे ती महिला आहे वेळ वाकडं सांगून जाणार नाही. वादळवारा लाईव्ह साठी अमोल कुमार जैन सह न्यूज ब्युरो मुरुड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.